फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 11 ऑगस्ट 2021, वार बुधवार, प्लवनाम संवत्सर, श्रावण शुद्ध तृतीया. श्रावण महिना म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, अशी कविता आपण लहानपणापासून म्हणत आलो. या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य असं की विविध व्रत वैकल्य लहान मुलांकरता, सुवासिनींकरता, ज्येष्ठांकरता, सगळ्यांना श्रावण महिना आला की त्याच्यामध्ये असणाऱ्या धार्मिक भावना, विविध व्रत यामुळे एक वेगळा आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून आजचा हा बुधवार हा सुद्धा काही ना काही पूजा जप याने आपण साजरा करतो. सकाळी उठल्यापासूनच एक प्रकारची प्रसन्नता या श्रावण महिन्यामध्ये असते, कारण मध्येच ऊन आणि मध्येच पाऊस अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा आनंदमय असणार आहे. एखादी बरेच दिवस सुप्त गोष्ट आपल्या मनामध्ये होती, मग ती विवाहसंबंधी असेल, वास्तू किंवा एखादा फ्लॅट खरेदी संदर्भात असेल किंवा जमीन खरेदी संदर्भात असेल, ती आपली आज पूर्णत्वाला गेली असा अनुभव आपल्याला येईल. दुपारनंतर काही आप्तेष्टांची गाढभेट आपली आज होणार आहे. आपल्यापैकी जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये असतील त्यांच्याकरता वेगळ्या काही संधी आपल्या दारावरती आलेल्या आहेत आणि आपलं दार ठोठवत आहेत, असं आपल्याला आज उत्तम अनुभव येणार आहे. एकंदरीत दिवस उत्तम आहे, अनुभव घ्या. आज आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 57 वेळा म्हणा. दिवसाचा उत्तरार्ध किती आनंदात जातो याचा अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता संमिश्र स्वरूपाचा आजचा दिवस आहे. सकाळपासून एक काहीतरी अशी भीतीयुक्त चिंता आपल्या मनामध्ये असेल आणि ती कशाबद्दल आहे याचं आपल्याला काही कारण कळणार नाही, पण कोणत्या तरी व्यवसायासंबंधी काहीतरी, मग कर्ज उभारणी असो किंवा जागेची खरेदी असो, या संदर्भातली काहीशी चिंता आपल्याला सकाळच्या वेळी लागण्याची शक्यता आहे. पण दुपारनंतर उत्तम असं उत्तर त्याला मिळेल आणि आपण आनंदित व्हाल. संध्याकाळची वेळ आपल्या मित्रपरिवाराबरोबर आनंदात जाणार आहे, दिवस आनंदात जाणार आहे. काळजी करू नका. राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 7. आज आपण विष्णू सहस्त्रनाम हे वाचावं, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन रास ही कल्पना विश्वात रमणारी रास आहे आणि या कल्पना विश्वातल्या कल्पना जर का सत्यात उतरल्या तर कोणाला आनंद होणार नाही हो. तोच आनंदाचा अनुभव आज आपण घेणार आहोत. घरामध्ये एखादं मंगल कार्य आपले ठरण्याची शक्यता आहे. आपण जर का शेती व्यवसायामध्ये असाल तर आपण केलेली शेतातली मेहनत बघून
आपल्याला स्वतःचाच अभिमान वाटणार आहे. आनंदी दिवस आहे. राशीकरता शुभ रंग लाल आणि शुभ अंक 8 आहे. आज आपण गुरुचरित्रामधला 4th अध्याय वाचावा आणि आनंद प्राप्त करून घ्यावा. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता समाधान आणि नाराजी असं दोन्हीही असणारा आजचा दिवस असणार आहे. आता नाराजी कशाबद्दल, तर काही काही वेळा कारण नसताना आपल्यावरती आरोप येतो आणि ते आपल्याला सहन होत नाही. असा काहीसा अनुभव तुम्ही सहन करू शकत नाही. पण मौनम सर्वार्थ साधनम ही एक संस्कृत भाषेतली उक्ती याकरता योग्य. मौन ठेवा, दिवस उत्तम जाईल. आपल्या राशीकरता शुभरंग पांढरा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण भगवद्गीतेचा 15th अध्याय वाचा. दिवसाचा उत्तरार्ध समाधानात जाईल. राशीचक्रातली पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीकरता छप्पर फाडक्या आनंदाचा आजचा दिवस आहे. आपण शेती व्यवसायामध्ये जर असाल तर शेतीतला केलेला एखादा नवीन उपक्रम आपल्याला समाधान देऊन जाईल. एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जर खरेदी करण्याची आपली इच्छा असेल तर आज ती पूर्ण करू शकता. एकंदरीत आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा आहे. आपल्या राशीकरता शुभ रंगाचा पिवळा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण नमो शनैश्वराय हा मंत्र 21 वेळा म्हणा. कसा आनंद प्राप्त होतो याचा अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस हा सुख समृद्धतेचा जाणार आहे. आपण किराणा माल या संबंधी व्यवसायाशी निगडीत असलात तर उत्तम असा आपला व्यवसाय झाल्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. आपल्याला दुपारनंतर एखादी मोठी जबाबदारी घरातून किंवा आपल्या समाजबांधवांकडून मिळू शकते. त्याच्यामुळे आपण सुखी व्हाल. दिवस आनंदाचा जाणार आहे यात शंका नाही. आपल्या राशीकरता शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक 7 आहे. आपण आज भगवद्गीतेचा 18th अध्याय अर्थासह वाचा. समाधान आणि आनंद प्राप्त होईल याचा अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास आहे तूळ रास. तूळ रास याचं चिन्ह पारड्याचं आहे आणि त्यामुळे ही दोनही पारडी भरभरून आज राहणार आहेत. आपल्याला याचा अनुभव येईल. आपण जर का एखाद्या लेखन क्षेत्राशी निगडीत असला किंवा छपाई संदर्भातील, तर एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादं मोठं काम आपल्याला मिळणार आहे. यामुळे आपण आनंदित असाल. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला अचानक भेटू शकते, त्यामुळे आपल्याला आनंद वाटेल. दिवस आनंदात जाणार आहे. सुखी रहा. शुभ रंग आपल्या राशीकरता लाल आहे आणि शुभ अंक 3 आहे. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 110 वेळा म्हणावा आणि आनंद जो मिळेल त्याचा अनुभव स्वतःच घ्याल. राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीचं चिन्ह म्हणजे वेंचवाचं. जर कोणी आपल्या वाटेला गेला तर त्याला तुम्ही सोडत नाही असा तुमचा स्वभाव आहे. पण प्रत्येक वेळेला क्रोध करून मार्ग सुटत नसतात. एक पाऊल मागे आल्यानं सुद्धा काही गोष्टी सहज सुटतात
आणि मुळात मनस्ताप कमी होतो याचा अनुभव आज आपण घेणार आहात. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आपण जर का कीर्तन क्षेत्राशी निगडीत असलात तर काही छान संधी आपल्याला चालून येणार आहेत, त्याचा आपण लाभ घ्या. दिवस आनंदात आहे. आज आपल्याकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 6 आहे. आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं अर्थासह वाचन करा आणि कृष्ण मंदिर आपल्याजवळ असेल तर तुळशीची 108 पानं देवाला वहा, आनंद किती प्राप्त होतो याचा अनुभव घ्याल. राशीचक्रातली पुढची रास धनुरास. सर्व बाजूनी जेव्हा आनंदाचा वर्षाव होतो ना तेव्हा आपल्याला कुठे जावं नी कुठे नाही असं एक परिस्थिती निर्माण होते आणि अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा धनुराशीच्या व्यक्ती आपल्या सर्व आप्तेष्टांबरोबर हा आनंद साजरा करतात. तसाच काही सातचा दिवस आहे. आज आपल्याकडनं एखादं उत्तम असं धार्मिक वाचन घडेल. संध्याकाळच्या वेळी वाहन खरेदी संदर्भात जर आपली काही इच्छा असेल किंवा जुनं वाहन विक्री करण्याची जर आपली इच्छा असेल तर ती सफल होईल. दिवस आजचा सुखाचा आणि आनंदाचा आहे याचा आपण अनुभव घ्याल. आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 6 आहे. आपण नमो भगवते हनुमंताय हा जप 108 वेळा म्हणा. किती सुख समाधान प्राप्त होतं याचा आपण अनुभव घ्याल. राशीचक्रातली पुढची रास आहे मकर रास. आजची मकर राशीची स्थिती ही अनाकलनीय असेल. जर एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा धरली तर ती आपल्याला मिळणार नाही आणि अपेक्षा न धरलेली गोष्ट अचानक चालून येईल अशी काहीतरी अवस्था आपली आज होणार आहे. पण एकंदरीत आपल्या मनाला प्रसन्न करणारं ग्रहमान आहे आजचं आणि आपण थोड्याशा आनंदाने सुद्धा सुखावता हा आपला एक चांगला स्वभाव आहे. आज आपल्यापैकी जर कोणी न्यूज रिपोर्टर क्षेत्रामध्ये असतील तर त्यांना उत्तम संधी आहे, त्याचा लाभ सोडू नका. आपल्या राशीकरता शुभ रंग आजचा निळा आहे आणि शुभ अंक 5 आहे. आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 88 वेळा म्हणावा. सुख समाधान आनंद किती प्राप्त होतो हा स्वतःच अनुभव घ्याल. राशीचक्रातली पुढची रास कुंभरास. कुंभराशीकरता छप्परफाडक्या आनंदाचा आजचा दिवस. आज आपल्याकरता नवनवीन संधी विविध क्षेत्रातनं चालून येणार आहेत. आपल्यापैकी जर कोणी जमीन खरेदी विक्री व्यवसायामध्ये असतील तर उत्तम असं एक संधी आपल्याकरता आहे, या संधीचा आपण जरूर लाभ घ्या. आपल्यापैकी जर कोणी फोटोग्राफी क्षेत्रात छायाचित्रण क्षेत्रात असेल तर नवीन संधी चालून येतील त्याचाही लाभ घ्या. उत्तम असा आनंदमय आजचा दिवस आहे. सर्व बाजूनी कौतुक आपलं होणार आहे. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 2 आहे. आपण आज भगवद्गीतेचा 7वा अध्याय वाचावा आणि किती आनंद प्राप्त होतो, मनःशांती कशी मिळते हा अनुभव घ्यावा. राशीचक्रातली पुढची रास आहे मीन रास. मीन राशीकरता सुख समृद्धी आणि त्याच्याबरोबर थोडीशी नाराजीची किनार असा आजचा दिवस आहे, याचा आपण अनुभव आज घेणार आहात. आज क्रीडाक्षेत्राशी जर आपण निगडीत असाल तर एक उत्तम संधी आपल्या हातामध्ये आलेली आहे असं आपल्याला जाणवेल. पण त्याचा योग्य वेळी आणि योग्य क्षणी फायदा घेता आला पाहिजे याकडे लक्ष द्या. आज जर का एखादी वास्तू घ्यायची आपली इच्छा असेल तर विचार करून जरूर त्यासंबंधी
कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या आणि त्यात पाऊल टाका, निश्चित योजना सफल होईल। आपल्या राशीकरता शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 2। आज आपण भगवद्गीतेचा 6वा अध्याय वाचावा आणि मनाला कसा आनंद प्राप्त होतो याचा आपण स्वतःच अनुभव घ्याल। राशी भविष्य, आपण आज पांडुरंगांची एक कथा बघणार आहोत। झालं असं, समस्त देवदेवतांमध्ये चर्चा सुरू झाली की श्रेष्ठ देव कोण, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मदेवांचं स्थान सत्यलोक, महेशांचं स्थान कैलास पर्वत आणि महाविष्णूंचं स्थान हे वैकुंठामध्ये। आता तीनही देवांमध्ये श्रेष्ठ कोण अशी चर्चा ऋषी मुनींची रंगली, वाद आपला कोणी सोडेना, आपलं मत कोणी मांडायचं थांबेना, आणि या सगळ्यामध्ये भृगु ऋषी नावाचे ज्ञानी ऋषी बसलेले होते। या ऋषींकडे सगळ्यांची नजर वळली, कारण भृगु ऋषींचा शब्द हा म्हणजे अंतिम वाक्य। भृगु ऋषींना सगळ्यांनी विचारलं की ऋषीवर आम्ही तुम्हाला आता विनंती करतो की याचं काय ते उत्तर तुम्हीच द्या, ब्रह्मदेव श्रेष्ठ, महाविष्णू श्रेष्ठ का भोलेनाथ महादेव श्रेष्ठ। ते म्हणले की मला या करता मला जेवढं वेळ लागेल तेवढा तुम्ही द्यावा, देण्यात आला। आणि भृगु ऋषी कामालाच लागले होत, इथून बाहेर पडले तडकते सत्य लोकामध्ये, जिथे ब्रह्मदेव त्यांचं वास्तव्य तिथे गेले, आणि सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवांच्या बाहेर जो द्वारपाल होता त्यानं सांगितलं की ब्रह्मदेव आत्ता एकांतामध्ये आहेत, त्यांना माता सावित्री बरोबर त्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्ता जाता येणार नाही, थांबावं लागेल। भृगु ऋषी म्हणले अहो माझं काम महत्त्वाचं आहे, मला वेळ नाही आहे। आणि तडक त्या दालनामध्ये न कोणाची परवानगी घेताना गेले। ब्रह्मदेवांनी थोड्याशा रागानंच स्वागत केलं की भृगु ऋषी आपण योग्य आहात, आपण ज्ञानी आहात, आपण तपस्वी आहात, पण आपल्याला एवढी साधी गोष्ट कळू नये की कोणीतरी एकांतामध्ये असताना तिथे परवानगीशिवाय जायचं नसतं, आपण इथे आलात ठीक आहे, आलात बसा, काय काम आहे बोला। भृगु ऋषी म्हणाले माझं काम झालेलं आहे, मी निघतो। भृगु ऋषी बाहेर पडले, तडक ते कैलास पर्वतावरती गेले। नंदी महाराज बाहेर बसलेले आहेत, नंदी महाराजांना सांगितलं मला भगवान महादेवांना भेटायचंय, काही काम आहे। नंदी महाराज म्हणले मला आत्ताच आदेश आलेला आहे की भगवंतांनी सांगितलंय महादेवांनी मी एकांतामध्ये आहे आणि त्यामुळे मला एकांतामध्ये कोणी आलेलं आवडत नाही आणि म्हणून तुम्हाला परवानगी आत्ता मिळणार नाही, काही वेळ आपण इथे विश्राम करा, थांबा, तुम्हाला मी विश्रांती झाल्यानंतर वाचारण करीन, मग तुम्ही जा। भृगु ऋषी म्हणाले अरे थांबायला मला वेळ नाही बाबा, नंदी महाराजांना सांगितलं मला जायला लागेल आणि तडक निघाले दालनामध्ये न काही परवानगी घेता द्वारपालांना बाजूला लोटत प्रवेश केला। महादेवच ते महादेव प्रक्षुब्ध झाले, भृगु ऋषी आपण तपस्वी आहात, ज्ञानी आहात, ज्येष्ठ आहात, पण आपल्याला इतकं सुद्धा कळू नये की आपण परवानगी न घेता प्रवेश केलात, ठीक आहे काय काम आहे ते सांगा, माझं काम झालेलं आहे, मी निघतो, निघाले। आता ते महाविष्णूंच्या वैकुंठामध्ये तडक गेले आणि महाविष्णूंच्या वैकुंठामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा तीच परिस्थिती होती, द्वारपाल बसलेले आहेत। त्यांनी सांगितलं जय विजयांनी की भगवंत आत्ता रुक्मिणी मातेसमवेत एकांतामध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, आपण विश्रांती घ्या, काही वेळानं मी तुम्हाला सांगेन तेव्हा जा। भृगु ऋषीने कोणाचं ऐकलं नाही, तडक आत प्रवेश केला आणि भगवंत त्यावेळेला पहुडले होते मंचकावरती। भृगु ऋषी तडक गेले आणि भगवंताच्या छातीवरती लगता प्रहार केला, भगवंत कोलमडून पडले, माता रागावल्या काय करताय भृगु ऋषी आपण, भगवंत म्हणाले थांबा, ऋषी सुद्धा भगवंताला दिलेल्या लत्तेनं कोलमडून पडलेले होते, ऋषींना त्यांनी
बसवलं मंचकावरती, ऋषींच्या पायाला त्याने हात लावला आणि तो पाय चेपायला लागले. अहो तुम्ही साक्षात या जगाच्या चालकाच्या छातीवरती लाथ मारलेली आहे, त्यामुळे तुमच्या पायाला काही इजा तर झाली नाही ना. भगवंतांचा हा शब्द ऐकून भृगू ऋषींना आश्चर्य वाटलं की माझ्यावरती प्रक्षुब्ध होतील, पण मला त्याने आशीर्वाद दिला. भगवंतांच्या पाया पडले, पायावरती डोकं ठेवलं, माझी चूक झाली, मी कशा करता हे सगळं करतोय हे सांगितलं, उलगडा केला. भगवंताने त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि ऋषी मुनींच्या सभेमध्ये भृगू ऋषी आले आणि सांगितलं की भगवान महाविष्णू जगताचे पालक हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. पंढरीनाथ महाराज की जय. आपण जर का भगवान पांडुरंगांची जर का छाती बघितली तर या छातीवरती एक पाऊल आपल्याला दिसतं. योग्य रीतीने जर आपण एखाद्या मंदिरामध्ये भगवान पांडुरंगांच्या छातीचं दर्शन घेतलं तर त्या छातीवरती जे पाऊल असतं ते पाऊल त्यांची परीक्षा बघायला आलेल्या भृगू ऋषींनी मारलेली जी लाथ होती, केलेला जो लत्ता प्रहार होता, ती आठवण म्हणून त्यांनी ठेवलेली आहे. आणि भक्त भगवंत यांच्यातलं नातं किती दृढ असतं याचं ते एक उदाहरण आहे. ते पाऊल भगवंतांच्या छातीवरती भृगू ऋषींचं आहे. आजचा दिवस बुधवारचा हा प्रभू रामचंद्रांच्या उपासनेकरता योग्य असा, आणि म्हणून आपण प्रभू रामचंद्रांचा एक उत्तम श्लोक म्हणूया आणि आजच्या या दिवसाची सांगता करूया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हर हर महादेव. आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 बार गुरुवार. आपण आज विनायकी चतुर्थी या निमित्तानं पाली क्षेत्रामध्ये या अष्टविनायक क्षेत्रातल्या श्री बल्लाळेश्वरांची कथा आपल्यासमोर मी सांगणार आहे.